आपणच कचरा जर का होऊ दिला नाही तर भविष्यामध्ये या प्रकारचं अभियान हे आपलं कमी कमी होत जाईल. एक तास स्वच्छतेकरता दिला तर हा देश स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. देशाकरता एक तास याच्याकरता हा जो कार्यक्रम अवलंबला गेला आहे त्याच्यामध्ये पंधरवाडा जो या ठिकाणी सुरू होतो आहे गांधीजींच्या या जयंतीच्या निमित्तानं हा पंधरवाडा पुरा देशमध्ये साजरा केला जातो आहे. गाव स्वच्छ, वाडा स्वच्छ, अंगणवाडी स्वच्छ, रेल्वे स्टेशन स्वच्छ, बस स्टँड स्वच्छ या पद्धतीच्या माध्यमातनं या ठिकाणी हा पंधरवाडा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. गांधीजींचं जे स्वप्न होतं की आमचा देश स्वच्छ असावा ते स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण देशामध्ये राबवण्याचे आदेश केलेले आहेत. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने जर आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता एक तास स्वच्छतेकरता दिला तर हा देश स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मनामध्ये आहे. आजच्या या पंधरवाड्याच्या निमित्तानं हे पूर्ण महाराष्ट्र आपण अगंडारीमुक्त करण्याकरताचा संकल्प करूया. जे 60% गावं ODF प्लस करण्याच्या मार्गावर आहेत ती 100% कशी होती त्याच्याकरता जनतेने सहकार्य करावं हीच अपेक्षा पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार येत्या पंधरवाड्यामध्ये भारतामध्ये स्वच्छतेचं अभियान, स्वच्छ भारत अभियान जे राबवलं जात आहे, अंमळनेरच्या नागरिकांच्या वतीने याला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. पण आज जी काही शपथ सगळ्या स्वयंसेवक सेवकांच्या माध्यमातून जी घेतली गेली पण प्रामुख्याने नागरिकांना या अभियानाच्या माध्यमातून माझा एकच सल्ला असेल, विनंती असेल की आपण पाण्याची बाटली पितो ती रस्त्यावर कुठेतरी फेकून देतो, काहीतरी आपण पुडी खातो ती रस्त्याला कुठेतरी टाकून देतो, आपल्या घरातला झाडून आणलेला जो कचरा असेल तो नगरपालिकेच्या गटारीमध्ये टाकतो. म्हणजे या सगळ्या मोहिमेची आपल्याला आवश्यकता राहणार नाही. आपण स्वतःवरतीच समजा जर का कंट्रोल केला आणि जी कचरा टाकण्याची आपली जी पद्धत आहे ती स्वतःला जर का आपण त्याच्यामध्ये बदल करून आपणच कचरा जर का होऊ दिला नाही तर भविष्यामध्ये या प्रकारचं अभियान हे आपलं कमी कमी होत जाईल. म्हणून बस स्टँड असेल, मार्केट एरिया असेल, सार्वजनिक ज्या ठिकाणी कार्यालय असतील, रस्त्यावर असेल, नागरिकांनी या बाबतीमध्ये दक्षता घ्यावी लागेल. ती घेतली तर स्वच्छ भारत अभियान हे आपणच स्वच्छ करू शकतो असं माझं म्हणणं आहे.